जर मित्रांनो तुमची देखील डोळे जळजळ करत असतील किंवा लाल होत असतील तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे आणि एकदम सोप्पा घरगुती उपाय आपण रोज करू शकतो असा उपाय शेतकऱ्याचा उपाय आहे। तर राम राम शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र अविनाश सुरवसे, तर चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि अशाच प्रकारचे शेती जगतातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता मूळ मुद्द्यावरती येऊया। जर आता आपण पाहा की ज्यावेळेस आपण बाजारात जातो किंवा गाडीवरती प्रवास करतो किंवा उन्हामध्ये काम करतो त्यावेळेस आपली जी डोळे आहेत ते जळजळ करतात किंवा लाल होतात, पण डोळे कचकच करतात, काहीतरी आत फिरल्यासारखं वाटते, असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्याला संध्याकाळी झोपताना जे काही आपल्या पायाचे तळवे असतात स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर त्याला खोबरे तेल म्हणजे डोक्याला जे आपण तेल लावतो खोबरे तेल आपल्याला पायाला मालिश करायचे, तसं जर केला तर तुम्हाला पहिल्याच दिवशी रिझल्ट येईल आणि ज्या दिवशी तुम्ही फिरायला जाता किंवा ज्यावेळेस तुम्ही धुळीमध्ये काम करताय त्यावेळेस जर केलात तर डोळे कचकच करायचे किंवा जळजळ करायचे अजीब कमी होतात, एकदम नाहीशी होतात। आणि जर तुम्हाला हे जर नाही जमत आणि जर तुमची जास्त होत असेल किंवा उष्णता जर तुमच्या शरीरामध्ये जास्त असेल तर पाहू शकता माझ्या हातामध्ये जी आहे ही चप्पल आहे, कातडी चप्पल, ही कोल्हापुरी चप्पल आहे। तर गेल्या वर्षी घेतल्या कारणाने याचं जरा शो बिघडलं आहे, म्हणजे रानामध्ये सगळीकडे वापरतो आहे आपण, त्यामुळे जर शो गेलेलं आहे तर ह्याचे भरपूर प्रमाणात फायदे आहेत। माझे मला डोळ्याला ॲलर्जी होती ही चप्पल वापरल्यापासून, मला एकदम ॲलर्जी म्हणा किंवा उष्णता शरीरातील एकदम कमी झालेली आहे। तर याला आपण काय करत असतो आहे तर ज्यावेळेस नवीन चप्पल घेत आहे किंवा महिन्यातून दोन महिन्यातून एकदा आपण ह्या चप्पलवरती तेल सोडत असतो, तेल सोडल्या कारणानं चप्पलचं टेकेल मजबूत टिकाऊ होते आणि जी आपण चप्पल आता पायामध्ये अशा पद्धतीने घालतो ही चप्पल आपल्या पायाला सतत मालिश करत असते ज्यावेळेस चालतो त्यावेळेस, त्यामुळं आपल्याला शरीरातील उष्णता पूर्णपणे निघून जाते, डोळे जळजळ करणे थांबतात आणि ह्याचे बरेच काही फायदे आहेत। तुम्हाला कातडी चप्पलचे इतके फायदे आहेत की सांगता बस होईल। हे फायबरचे प्लॅस्टिकचे चप्पल जर वापरलात तुम्ही जास्त जर वापरलात तर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट जाणवतील, पण कातडी चप्पलचा अजिबात काही साईड इफेक्ट नाही। आणि हेच जर आपण मॉलमध्ये त्यांना वगैरे खरेदी करायला गेलो प्लॅस्टिक चप्पल 2 ते 3 महिने तुटतात, त्यांची 250 ते 300 रुपयेपर्यंतची किमती असते। हेच जर तुम्ही जे काही आपले चांभार लोक असतात त्यांच्याकडनं जर तुम्ही ही बनवून शिवून घेतली तर 1000 ते 1200 पर्यंत एकदम चांगली 2 ते 3 वर्ष टिकेल अशी चप्पल भेटते। तर ही माझी चप्पल 1200 रुपयाची आहे, ही चप्पल आता जवळपास माझी दसऱ्याला 1 वर्ष झालेलं आहे, आता ही दुसरं वर्ष चालू आहे, एकदम मजबूत टिकाऊ चप्पल आहे आणि याचा साईड इफेक्ट काय नाही, एकदम चांगला फायदा आहे। आणि जर ही तुम्ही चप्पल जरी खरेदी केलीत तर आपल्या गरीब जे काही चांभार लोक आहेत त्यांना देखील मदत होईल, तर तुम्ही तुमचाही फायदा आहे आणि त्यांचाही फायदा आहे, त्यांची पोटापाण्यापुरती थोडीफार पैसे भेटतील। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं भरपूर काही आहे, म्हणजे जेवढं सांगेल तेवढं अपुरं ज्ञान आहे, याचे भरपूर फायदे आहेत। तुम्ही एकदा वापरून बघा किंवा जे कोणी वापरले त्यांना तुम्ही विचारू शकताय। आणि आपले जे काही जुने लोक आहेत ते लोक उगीचंच हे असे चप्पल वगैरे घालत नव्हते, कारण त्यांनाही काहीतरी फायदा आहे असं वाटल्या कारणाने ते देखील जनावराच्या कातडी चप्पलाचा वापर करत होते। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।